गुड मॉर्निंग आपको सर्व विद्यार्थ्यांचं मी ऑनलाइन लेक्चर मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रांनो, भूगोलाचा शेवटचा चॅप्टर आपण पाहतोय। ओके, शेवटचा चॅप्टर जो आहे पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन याच्यावरची याआधी आपण दोन लेक्चर अटेंड केलेली आहे। हे शेवटचं लेक्चर आपण अटेंड करतोय भूगोलाच्या शेवटच्या चॅप्टरचं, म्हणजे इयत्ता 10वीच्या भूगोल विषयाचं शेवटचं लेक्चर आपण आजचं अटेंड करतोय। ओके, तर चला आपण पर्यटनाच्या गोष्टी पाहिलेल्या होत्या भारताच्या आणि ब्राझीलच्या संदर्भातल्या, वाहतुकीच्याही गोष्टी पाहिल्या होत्या ब्राझील आणि भारताच्या संदर्भातल्या। आता आपल्याला संदेशवहन पाहायचंय, भारत आणि ब्राझील या दोघाही देशांमधलं आपल्याला संदेशवहनाची चर्चा करायची। ओके, ब्राझील संदेशवहन, ब्राझीलच्या संदेशवहनासंबंधी आपल्याला एक जो नकाशा दिलेला आहे त्या नकाशावर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली होती, बरोबर? पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ब्राझीलवर जो काही नकाशा दिलेला होता, ब्राझीलच्या संदेशवहनावर विशेषत्वाने, बरोबर, त्याच्यामध्ये दोन इथे आक्रे आहे आणि इकडे पुंडो दो सेक्सास आहे, बरोबर। ही जी दोन राज्य आपण पाहिलेली होती पराईबा आणि आक्रे मधलं, ओके, तर या दोनची चर्चा आपण करत होतो ज्याच्यामध्ये आपल्याला रेखांश आपण इकडे लिहून घेतलेले होते आपल्यासाठी। ओके, त्या रेखांशासाठी 73.59 हे जे 11 राज्यातलं आहे, नासेंटो दो रिया मोआ, नासेंटे दो रिया आणि मोआ, ओके, 73.59 याचा रेखांश होता। आणि इकडे पराईबा हे 11 राज्यातला, आता इकडे पराईबा राज्यामधलं पुंटो दो सेक्सास, पुंटो दो सेक्सास, ओके, हे पाहिलं होतं आपण। हे आहे 33.34 पर्यंत, 34.47, ओके, दोन्ही पश्चिम रेखांश आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी। मी तुम्हाला बोललोय की ज्या आपल्याला रेखांश लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, आपल्याला अक्षांश लक्षात ठेवायची गरज नाही, कारण वेळ जी असते, जी टायमिंग जी असते, ती रेखांशावर ठरते, अक्षवृत्तावर ठरत नाही। ओके, मी तुम्हाला एक रेखावृत्तानुसार इथे मिसअंडरस्टँडिंग कशा प्रकारची केलेली आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला मी बोललो होतो मित्रांनो, बरोबर। हा जो ब्राझील आहे, ब्राझील हा -2, -3, -4 आणि -5 या जागतिक ज्या प्रमाण मिळाल्या किंवा जागतिक काळ विभाग केले जातात त्या काळ विभागामध्ये येतो। ओके, या -2 चा अर्थ काय की 0° रेखावृत्ताच्या पाठीमागे 2 तास हा पाठ आहे, हा 3 तास पाठीमागे आहे, हा 4 तास पाठीमागे आहे आणि हा 5 तास पाठीमागे आहे असा अर्थ होतोय। तुम्हाला मी पाठीमागे इकडे रेष काढून पण दाखवलेलं होतं। ओके, पुन्हा एकदा काढतो वाटल्यास, इकडे काढून घेतो मी, 0° आहे, इकडे 15 आहे, 30 आहे, 45 आहे, 60 आहे, बरोबर, 75 आहे, इकडे 90 आहे, भरपूर झालं। इकडे पण 15 आहे, 30 आहे, 45 आहे, 60 आहे, ओके, वगैरे वगैरे। त्याच्यानंतर पुढे सरकूया आपण, बघ झालं इतकं, नंतर भारतासाठी पाहूया पुढे। तर 34 पासून ब्राझील सुरू होतो, मी म्हटलो तुम्हाला, सपोज इथून आहे आणि 73 संपतो, म्हणजे हे 75 आहे 75 च्या अलीकडे संपतो, हे झालं -1, हे -2, -3, -4, -5, -6 हे काळ विभाग झाले, म्हणजे ब्राझील हा -3, -4 आणि -5 मध्ये पाहिजेत, त्यांनी -2 मध्ये पण दिलेला आहे, असू दे हरकत नाही, आपण तर घ्यायचंय, बघा येत नाही ना, ब्राझील इथून सुरू होतो त्यांनी सांगितलं, होतच नाही ना। 34.47 पश्चिम म्हणजे 30 च्या पुढे आहे, म्हणजे -2 च्या कालावधीत जातच नाहीये, तो जातोय का? जात नाही, बर 2 च्या गेला असता तर मग 5 च्या आला नसता, कोणत्याही 3च काळ विभागामध्ये जातो। ओके, कारण ब्राझीलचा रेखांश जो रेखावृत्तीय विस्तार आहे मित्रांनो, 34 पासून 73 पर्यंत जर पाहिला तर 39° होतो, जर यालाही तुम्ही 1 पकडत असाल, म्हणजे 59 आहे, म्हणजे 1° कमी आहे पुढे, बरोबर, तर 40° होईल। खर तर ऍक्च्युली मी बारीक जात नाहीये, 47 पासून पण विचार करावा लागतो, म्हणजे 39°, 39°12 मिनिटे रेखांश किती 39च येतात आणि वरती मिनिटे किती येतात 12, म्हणजे घड्याळातली मिनिटे नाही, रेखांशामधली मिनिटे, याच्याविषयी मी तुम्हाला बोललोय, याच्याविषयी जास्त मी बोलत नाही आता इकडे। ओके, म्हणजे फक्त 12 मिनिटे, म्हणजे घड्याळातला 1 मिनिट जवळपास, 15 मिनिटात जर रेखांशाची 15 मिनिटे असतील तर घड्याळातलं 1 मिनिट असत, तर रेखांशाची इकडे 12 मिनिट होतात, एक शिवाय तरी पण मी 40 पकडतोय, चला म्हणजे 39 रेखांशावर होतो।
आणि आपल्याला तास जो असतो जागतिक तो किती रेखांशाचा असतो 15 म्हणजे 15 ते 45 45 रेखांशाच्या पुढे जर गेला असता तर ब्राझील मध्ये 3 पेक्षा जास्त तास आले असते 4 तास पण इथं तुम्हाला 1 2 3 4 तास दाखवले तर शक्यच नाही ओके ते येऊ शकत नाही तर ते आपल्याला दिसून येतं ओके चला हरकत नाही जसं असेल तसं आपण ते शक्य पकडूयात आपण आता 34 अंश पासून 73 अंश पर्यंत आता त्यांनी तुम्हाला सांगितलं काही प्रश्न विचारलेले आहेत नकाशात किती विभाग केलेले दिसत आहेत तर 1 2 3 4 चार कालविभाग केलेले दिसून येत आहे हे विभाग कशाचे आहेत जागतिक प्रमाण वेळेचे आहेत किंवा जागतिक काल विभाग आहेत जागतिक प्रमाण वेळेच्या मागे याचा अर्थ काय की जागतिक प्रमाण वेळेच्या मागे याचा अर्थ की शून्य अंश रेखांश याच्या पाठीमागची वेळ असणे किंवा मूळ रेखांश याच्या पाठीमागची वेळ असणे किंवा गणित रेखावृत्ताच्या पाठीमागची वेळ असणे ओके म्हणजे तो उशिराने इकडचा जो भाग असतो तो इकडच्या पेक्षा नंतर सूर्यासमोर येत असतो त्याच्या मागून सूर्यासमोर येणारा असतो ओके उशिराने इतक्या सूर्यासमोर येणारा असतो पुढे ब्राझील मधील कोणत्या भागातील वेळ इतर विभागांपेक्षा पुढे आहे बघा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे आपल्याला बहुउत्तरीय पण सांगता येतो आणि एकदा पण सांगता येतो की -2 चा जो काल विभाग आहे तो इतर 3 4 5 पेक्षा पुढे आहे किंबहुना असं हे एक उत्तर झालं अजून दुसऱ्या टाइपचं उत्तर सांगता येतं की -2 हे -3 पेक्षा पुढे आहे -3 हे -4 पेक्षा पुढे आहे -4 हे -5 पेक्षा पुढे आहे असं पण सांगता येतं ही वेळ इतर विभागांपेक्षा किती मिनिटांनी पुढे आहे प्रत्येक वेळ जी जी उत्तर मी आता दिली ती प्रत्येक एक एक तासांनी पुढे आहे 60-60 मिनिटांनी पुढे आहे कारण हे रेखावृत्त जे आहेत म्हणजे किती रेखा होते की 15 रेखावृत्तांचा डिफरन्स आहे तो 15 अशा प्रकारचा 15 रेखावृत्ते म्हणजे घड्याळी एक तास घड्याळातला एक तास होतो क्लिअर आहे पुढे ही वेळ इतर विभागांपेक्षा किती मिनिटांनी तर 60 मिनिटांनी म्हणजे एका तासाने पुढे आहे लाल रंगाची ठळक रेषा काय दर्शवते तुम्हाला याच्यामध्ये दर्शवलेली जी आहे ओके जी याला अनुसरून दाखवलेली आहे ही लाल रंगाची रेषा काय दर्शवते की ब्राझीलची प्रमाण वेळ दर्शवते जशी भारताची प्रमाण वेळ आहे 82:30 पूर्व रेखावृत्तावर ओके चला आता त्यांनी दिलेलं आहे की जर आपण पाहिलं तर ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भरपूर आहे मित्रांनो 39 ते 40 रेखांशावर ब्राझील हा विस्तारलेला पाहायला मिळतो म्हणून ब्राझीलचं अतिपूर्वेकडचं पराईबा राज्यातील पोंटो दो सेक्सास हे ठिकाण आणि ब्राझीलच्या अतिपश्चिमेकडचं आक्रे राज्यातील नासेंटे दो रिया मोआ हे ठिकाण या दोन ठिकाणांमधील अंतर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे जरी आपण 40 पकडलं खरं तर ते 39च होतं मित्रांनो 39 कॅल्क्युलेशन साठी आपल्याला 39 पकडावं लागेल 39 रेखावृत्तांना आपल्याला 4 ने गुणावं लागेल 9 चौक 36 इकडे 8 चे 3 येतात 4 3 12 12 आणि 3 15 156 मिनिट येतात मित्रांनो आणि जर तुम्ही फार झालं तर वरच्या वरचे 12 मिनिट होते त्या रेखांशाचे मिनिट म्हणजे त्याचा जर 1 मिनिट घेतला तुम्ही तर 57 होऊ शकता फार झालं तर 40 रेखांश जर तुम्ही घेत असाल तर 4 करा 400 होत आणि 4 4 16 होत 160 मिनिट होतात पण त्यांनी 168 मिनिटे तुम्हाला दिलेली आहेत तर आपण 30 घेऊयात 168 मिनिटे घेऊयात आपण जशी दिलेली आहे तशा प्रकारची 168 मिनिटे म्हणजे लक्षात घ्या 2 तास 48 मिनिट जसं त्यांनी सांगितलं 2 तास आणि 48 मिनिट लक्षात घ्या की हे ठिकाण आणि हे ठिकाण म्हणजे ब्राझीलचं पूर्वेकडचं ठिकाण आणि ब्राझीलचं पश्चिमेकडचं ठिकाण या दोन ठिकाणांमधील अंतर हे 2 तास 48 मिनिटांचं आहे घड्याळी म्हणतोय ओके म्हणजे हे जे ठिकाण आहे ते 2 तास 48 मिनिट अगोदर सूर्यासमोर जातं आणि हे ठिकाण 2 तास 48 मिनिट नंतर सूर्यासमोर जात ओके इकडे अगोदर सूर्य मावळेल इकडे नंतर पुन्हा सूर्य मावळेल ओके म्हणजे वेळेचा फरक ह्या ऍक्च्युली वेळ एकच असते कारण त्या त्या देशाची प्रमाण वेळ ठरलेली असते म्हणून एखाद्या अमुक ठिकाणाहून प्रमाण वेळ ठरली की संपूर्ण देशामध्ये तोच वेळ पाळला जात असतो जसं भारताच्या 82:30 पूर्व रेखावृत्तावर म्हणजेच अलाहाबाद या शहरामध्ये एकदा का 12 वाजले की संपूर्ण देशामध्ये 12 वाजतात त्याच्यासाठी असं नाही पाळलं की महाराष्ट्रात मागे किंवा गुजरात पुढे का अरुणाचल प्रदेश मागे का गुजरात मागे याचा विचार केला जात नाही वाजले ना एकदा अलाहाबादला 12 वाजले ना संपूर्ण देशामध्ये 12 वाजले मग भले ही अरुणाचल प्रदेश राज्यातली लोक ते खाऊन पिऊन झोपी गेलेली असतील आणि उगेच जर आपण गुजरातमध्ये पाहिले तर शाळेतून घरी येत असते ओके हा फरक असेल म्हणजे वेळ मात्र
तीच असणार आहे, लक्षात घ्या, वेळ ती एकच असणार आहे, फक्त दिवस मावळणे आणि दिवस उगवणे याच्यामध्ये फरक असणार आहे. कारण जी वेळ ठरल्या जात असते मित्रांनो, ती दिवस उगवणे आणि दिवस मावळणे याच्याहून ठरल्या जात नाही, तर ती देशातल्या एका विशिष्ट ठिकाणाहून ठरल्या जात असते. जे होता होईपर्यंत देशाच्या मधातून जाणारा रेखा होत असतो त्याच्यामध्ये ठरलेली असते. ओके, म्हणून ब्राझीलमध्ये असो तर जागतिक वेळ ब्राझीलची हे जे रेखांश आहे -3 आणि -4 मधातलं जे आहे काल विभागाचं त्याला अनुसरून ही दक्षिणोत्तर पसरलेली आपल्याला लाईन रेषा लाल रंगाची पाहायला मिळते. ओके, तर ती रेषा ब्राझीलची प्रमाण वेळ दर्शवणारी आहे. ब्राझील जो आहे तो ब्राझील हे जे 0° अक्षवत्ता आहे, इथे 12 इथे 12 हा मूळ टाइम पकडला जातो जागतिक प्रमाण वेळेचा. ओके, इथे 12 दुपारचे 12 अशा प्रकारचा हा टायमिंग पकडला जात असतो. ओके, मग आता इकडचा जो टाइम असतो तो 1 पाठीमागे, 2 पाठीमागे, 3 पाठीमागे, 4 5 6 पाठीमागे. तर ब्राझील जो आहे तो या ग्रिनिच वेळेच्या म्हणजे 0° रेखावत्ताच्या ग्रिनिच मीन टाइम ग्रिनिच रेखावत्ताच्या किंवा ग्रिनिच वेळेच्या किंबहुना 0° रेखांशाच्या पाठीमागे किती तासांनी आहे, -2 -3 -4 आणि -5 म्हणजे 2, 3, 4 आणि 5 तासांनी अनुक्रमे ब्राझील हा जागतिक प्रमाण वेळेच्या पाठीमागे असलेला पाहायला मिळतो. ओके, आणि ब्राझीलची प्रमाण वेळ ही लाल रंगामध्ये तिथे नकाशामध्ये दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, आता ब्राझीलच्या संदेश वहनाचा विकासाचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर ब्राझील जर आपण संदेश वहन पाहिलं तर बराचसा ब्राझीलमध्ये विकास झालेला दिसून येतो. अलीकडच्या कालखंडात ब्राझीलमध्ये जवळपास 45% लोक इंटरनेटचा वापर करताना आपल्याला दिसून येतो. ओके, ब्राझीलमध्ये संदेश वहनाचा विकास अलीकडे झालाय, पण तरी सुद्धा संदेश वहनाच्या विकासामध्येही असमानता दिसून येते. कारण उत्तरेकडे सरकला तर अमेझॉन नदीचं खोरं आहे, बरोबर, या संपूर्ण भागामध्ये उत्तर असेल, पश्चिम असेल किंवा वायव्य भाग असेल, इकडे अमेझॉन नदीचं खोरं आहे, निर्जन प्रदेश आहे, इकडे पॅन्टनाचा दलदलीचा वगैरे प्रदेश आहे, म्हणून या प्रदेशामध्ये निर्जन प्रदेश आहे, मानवी वस्तीस प्रतिकूल आहे, घनदाट वनांनी व्यापलेला अशा प्रकारचा प्रदेश आहे, त्यामुळे त्या प्रदेशामध्ये संदेश वहनाचा विकास होऊ शकलेला नाही. ओके, ब्राझीलची लोकसंख्या जास्तीत जास्त या आग्नेय किनारपट्टीवर आहे, इकडे जास्तीत जास्त उद्योगधंदे वगैरे सगळ्या सुख सुविधा दळवण्याची साधने इकडे जास्त विकसित झाली, तर म्हणून याच प्रदेशामध्ये संदेश वहनाचा विकासही झालेला पाहायला मिळतो. दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल, मोबाईल वगैरे असेल, इंटरनेट असेल, या अशा प्रकारच्या संदेश वहन साधनांचा विकास ब्राझीलमध्ये झालेला आहे. मग ब्राझीलमध्ये हे अमेझॉन नदीचं खोरं असेल, मोठमोठाली वन वगैरे असतील, पॅन्टनाचा दलदलीचा प्रदेश असेल, निर्जन प्रदेश आहे, मानवी वस्तीस प्रतिकूल प्रदेश आहे, अशा प्रकारची परिस्थिती असूनही ब्राझीलने बऱ्यापैकी या सगळ्या परिस्थितीवर मात करत संदेश वहनामध्ये विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा त्याच्यावर मात करत संदेश वहनाच्या विकासाची असमता आहे ती असमता दूर करण्याचा प्रयत्न बराच केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण खरंच खूप मोठं आव्हान हे ब्राझील पुढे असेल आपल्याला पाहायला मिळतो, कारण एवढं दाट जंगल वगैरे असणं, पाणी वस्तीस प्रतिकूल प्रदेश असणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा आपल्याला त्यांनी त्याच्यावर मात केलेली दिसून येते. ओके, आणि अवकाश तंत्राच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, ओके, अलीकडे तर दूरध्वनी असेल, माहिती तंत्रज्ञान असेल, इंटरनेट आहे, या गोष्टींमध्ये ब्राझीलमध्ये विकास होतच आहे, पण उपग्रहीय प्रक्षेपणाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर इतर देशांच्या मदतीने ब्राझील उपग्रह आपले उपग्रह अवकाशामध्ये सोडण्याच्या तयारीत आहे. अजून भारतासारखे ब्राझीलने आपले उपग्रह अवकाशामध्ये सोडलेले नाहीये. ओके, फक्त तो सोडण्याच्या तयारीमध्ये मात्र असलेला पाहायला मिळतो. ओके, त्यानंतर आता पुढे सरकार आपण भारत संदेश वहन आहे, भारतातील संदेश वहनाची आपण चर्चा करतोय. जनरली भारतातलं संदेश वहन आपल्याला माहितच आहे, पण तत्पूर्वी आपल्याला भारताचा जो नकाशा दिलेला आहे त्या भारताच्या नकाशावर आपल्याला चर्चा करायची आहे. ओके, आणि त्यानुसार काही प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. जसा बघा, भारतीय मुख्यभूमीच्या अतिपूर्व व अतिपश्चिम टोकावरील रेखावतांमधील फरक काढा. तुम्हाला इकडे दिलेला आहे रेखावती, इकडे दिलेला आहे तुम्हाला 97° 25' अशा प्रकारचं दिलेलं आहे, आणि 68° 7' असं दिलेलं आहे भारताच्या पश्चिमेकडचं. ओके, बघा हा भारत आहे, इकडे काढून दाखवतो मी थोडक्यात तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात यायला काही गोष्टी सोप्या होतील. किंबहुना भारतामुळे तुम्हाला ब्राझील पण समजायला सोपं जाईल. ओके,
ब्राझील भारताच्या अति पूर्वेकडून जाणारा रेखावृत्त आणि भारताच्या अति पश्चिमेकडून जाणारा रेखावृत्त. ओके, हे जे दोन रेखावृत्त येतात त्याची आपल्याला चर्चा करायची. ओके, हे आहे 68° 68°7' पूर्ववाली चंद्रमा, कारण भारत हा आता इकडच्या गोलार्धामध्ये येतोय, म्हणजे पूर्व गोलार्धामध्ये येतोय. ओके, आणि इकडचा आहे 97° पूर्व, 97°25' पूर्व येतो. ओके, जर दोन्हीचा आपण चर्चा करत असू, जर तुम्ही इझिली जर मोजत असाल तरीही तुमच्या लक्षात येईल की 7 पासून मात्र पुढचा जर विचार केला तर 18 म्हणजे 29° आणि 17' वरून होतात. 29° आणि 17' होतात, 29 रेखांश होतात. म्हणजे भारत जर तुम्ही 68 पासून 97 पर्यंत मोजत गेला, 68 ते 68 पासून 10 पुढे सरका 78, बरोबर, अजून 10 पुढे सरका 88, अजून 10 पुढे सरका 98, 30 व्हायला येतात, एक मागे येऊया म्हणजे 97 येईल. कॅल्क्युलेशन करा तुम्ही सोबत, लक्षात येईल तुमच्या. आणि हे 25 आणि 7 जर विचार केला तर वरती 17 निघतात आपले, म्हणजे 29 रेखांश आणि 17 मिनिटे वर आहेत. हे 17 मिनिटे, आता हे जर 15 मिनिटे असते तर घड्याळी 1 मिनिट झाला असता, ही 17 मिनिटे आहेत, 1 मिनिटापेक्षा काही सेकंद वर येतील, पण जनरली आपण याचा 1 मिनिट पकडूयात घड्याळी. आता याचं कॅल्क्युलेशन करूयात आपण, 4 ने, कारण प्रति रेखांशाला एका रेखावृत्ताला किती मिनिटे लागतात पुढे सरकायला, 4 मिनिटे. ओके, तर 9 चौक 36 आहे, 8 चे 3 आहे आणि 4 दोन 8 8 3 11, 116 मिनिट. आणि हे जर याच्यात ऍड केलं तर 117 मिनिट, म्हणजे भारताचं हे ठिकाण आणि भारताचं हे ठिकाण, म्हणजे भारताच्या अति पूर्वेकडील आणि भारताच्या अति पश्चिमेकडील जे ठिकाण आहे याच्यातला रेखावृत्तीय विस्तार अंतर किती आहे त्यांनी असा प्रश्न विचारला आहे. ओके, तर रेखावृत्तांमधील फरक हा 29° 17' असा आहे आणि तो ब्राझीलच्या तुलनेत किती जास्त किंवा कमी आहे ते सांगा. ब्राझीलच्या तुलनेत तो कमी आहे, कितीने कमी आहे, तब्बल 10 रेखांशाने तो कमी आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आता भारताच्या पूर्व आणि पश्चिम याच्यामधला फरक आपल्याला वेळेचा सांगते, पुढे पाहू. भारतीय प्रमाण वेळेचे रेखावृत्त कोणते, इथे तुम्हाला दिलेलं आहे, मधातून गेले बरोबर भारताच्या मध्यभागातून गेलेले जे प्रमाण वेळ आहे. ओके, आता 82° 30' असं आहे, हे कोणतं आहे, 82° 30' पूर्व. साधी गोष्ट आहे, आता हे मी म्हटलं तुम्हाला 29 म्हणजे 68 पासून 97 पर्यंत जर तुम्ही रेखावृत्ते मोजत गेले, चोपच समजलं असं तर अजून सांगतो, हे रेखावृत्त आहे हे 68 नंबरचं आहे आणि हे रेखावृत्त आहे हे 97 नंबरचं आहे असं समजूयात. आता इथून तुम्ही इथपर्यंत जर मोजत गेलात असेल, बरोबर, असं एक रेखावृत्त मोजत गेला, किती भरायला, 29 रेखावृत्ते करताय. ओके, अशा पद्धतीने मोजायचे. आणि मी वेळ कशावरून काढला, 17 मिनिटे, तर ही जी 29 आहेत या एका रेखावृत्तामध्ये टाइम किती फरक असतो वेळेचा, तर 4 मिनिटे असतो. मग एका रेखावृत्तामध्ये जर 4 मिनिटाचा फरक आहे तर एकूण 29 रेखावृत्तांमध्ये किती असेल हे काढण्यासाठी 29 × 4 करावं लागतं, बरोबर. मग 116 निघतं, पण वर म्हणलं ना 17 मिनिटे पण आहेत, म्हणजे रेखांशातली मिनिटे 17 आहेत, तर त्याचा 1 मिनिट होतो, म्हणजे 117 मिनिट एक्झॅक्ट होतात भारताचा पूर्व आणि भारताचं पश्चिम ठिकाण याच्यामध्ये. ओके, आता लक्षात घ्या, या 29 रेखावृत्तांना आपण 2 जागेवर डिवाइड करू, 29 पकडूया 29 ला, बरोबर, म्हणजे 14.5 आणि 14.5, बरोबर, 14 × 2 = 28, 14 असे 2 तुकडे केले, बरोबर. आता 68 पासून 14 पुढे सरकलं तर किती वेळेस, 14 म्हणलं तर 82 वर जातो आणि 14.5 म्हणलं तर 82.5 ला. बघा, हे 82° 30' म्हणजे 82.5 कोटी, बरोबर. आता इथून इथपर्यंत 14 रेखावृत्ते आणि पुन्हा इथून इथपर्यंत 14 रेखावृत्ते, म्हणून बरोबर भारताच्या मध्यभागातून जाणारा रेखावृत्त आहे 82° 30' पूर्व रेखावृत्त, जे भारतातील अलाहाबाद या शहर, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहरामधून जात. ओके, ज्याला ज्याच्यावरून भारताची प्रमाण वेळ ठरवल्या जाते, इथे 12 वाजले या रेखावृत्तावर, म्हणजे बरोबर भारत अर्धा पुढे राहतो आणि अर्धा पाठीमागे राहतो, इथे 12 वाजले की संपूर्ण देशामध्ये 12 वाजतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन ज्याने विचारलाय, भारतीय प्रमाण वेळ आणि गिणीच रेखावृत्ताची वेळ यामध्ये अंशात्मक व कालात्मक फरक किती. आता बघा, भारताची प्रमाण वेळ आणि गिणीच प्रमाण वेळ म्हणजे 0° अंशामध्ये. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, इकडे हे पुढे नेतो मी ही रेष. ओके, हे 0° रेखांश आहे, 15 30 45 60 75 आहे, हे 90 आहे. ओके, बघ झाले, कारण भारत कुठून कुठपर्यंत आहे, 68 पासून 97 पर्यंत आहे. ओके, इकडे घेऊया 105. ओके, हे बघा 97 वाला आणि 68 वाला, इथे आहे भारत, बरोबर. आता लक्षात घ्या, भारत आणि भारताची प्रमाण वेळ कुठे आहे,
82 अंश 30 पूर्वला आहे. याच्यातले 82 रेखांश घेतो मी बाजूला, हे 82 येते बरोबर. आता याला 4 ने गुणूया, 4 2 8 8 बरोबर. लक्षात आलंय 4 2 8 बरोबर. आता 8 8 ने 4 ने 8 ला पुन्हा गुणायचं आहे बरोबर. किती होतील 8 4 32 328. आणि हे जे इकडे 30 अंश पुन्हा दिसताय त्याचे घड्याळे असतात मित्रांनो 2 मिनिटे, कारण ते हाफ रेखांश असतं म्हणजे 2 मिनिटे असतात. एका रेखांशासाठी 4 मिनिटे तर हाफ रेखांशासाठी किती 2 मिनिटे. मग 328 मध्ये 2 मिळाले किती 330 मिनिटे झाले. आता 330 मिनिटांना जर तासात कन्वर्ट केलं डिवाइडेड बाय 60 जर असं केलं तर तुम्हाला किती मिळतात 5.5 म्हणजे 5.5 तास, म्हणजे 5 तास आणि 30 मिनिटे. ओके कुठून? इथून. कारण इथून 1 2 3 4 5 असं मोजत 82.5 वर गेला. 95 इकडे आहे 82.5, हे सपोज 82.5 आहे. 82 30 म्हणजे 82.5. ओके ते टायमिंग इथून मोजल्या जात असते मित्रांनो. हे 82.5 म्हटलं ना ते इथे आहे 82.5. ओके ते हे पृथ्वीवरच्या रेखावर तर सांगतोय मी तुम्हाला उभे बरोबर. मग आता लक्षात घ्या इथून इथपर्यंत किती वाढले तर 82.5 वाढले तर 82.5 म्हणजे टायमिंग किती वाढले हो झिरो पासून पुढे 5 तास 30 मिनिटांची होती बरोबर. म्हणून जे 0° रेखावृत्त आहे ते 0° रेखावृत्त आणि भारतातलं जे प्रमाण वेळेचं रेखावृत्त आहे म्हणजे हे बरोबर भारताच्या मधातून जाणार. याच्यामध्ये अंशात्मक फरक किती आहे 82° 30' आहे आणि कालात्मक फरक किती आहे 5 तास 30 मिनिटांचा. कळतंय तुम्हाला? म्हणजे या 0° रेखावृत्ताच्या पुढे भारताची वेळ कोणत्या रेखावृत्तावर आहे 82° 30' रेखावृत्तावर आहे. म्हणून या रेखावृत्तांमध्ये आणि या रेखावृत्तांमध्ये किती फरक आहे 82.5 रेखावृत्तांचा फरक आहे. हा झाला अंशात्मक फरक. आणि मग तो काळाचा किती फरक म्हणजे वेळेचा किती फरक आहे इथे तर 5 तास 30 मिनिटांचा म्हणजे 5.5 तासांचा फरक आहे. ओके पुढे सर भारतीय प्रमाण वेळ गिनीज रेखावृत्ताची वेळ यामध्ये झाला. भारताची स्थानिक भारतात स्थानिक वेळा किती आहे? भारतात एकच स्थानिक वेळ आहे हीच 82° 30' पूर्व या रेखावृत्तावरून काढली. ओके आता त्यांनी पुढे भारताच्या बाबतीतलं संदेश वहन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. चला पुढे सरकू बघा. भारताचा अतिपूर्व आणि अतिपश्चिम भाग याच्यामध्ये तुम्हाला मी म्हटलं 117 मिनिटे येतात पण पुस्तकामध्ये 120 मिनिटांचा फरक दिलेला. भारताच्या पूर्व रेखावृत्तात आणि भारताच्या पश्चिम रेखावृत्तामधला जो फरक आहे ओके आपल्या कॅल्क्युलेशन नुसार पण आपण त्यांचीच आपण पुस्तकातले जे कॅल्क्युलेशन आहे त्याच कॅल्क्युलेशनचा विचार करायचा आहे मित्रांनो. आपलं आपण काहीही कोणत्याही प्रकारे आपण खपवायचं नाहीये कारण आपल्याला मार्क्स मिळवायचे म्हणून पुस्तकात जे दिलेलं आहे ती उत्तर सरळसर लिहायची आहेत. 120 मिनिटांचा फरक आहे भारताचा पूर्व आणि भारताचा पश्चिम टोक याच्यामध्ये. ओके म्हणजेच 120 मिनिटांचा म्हणजे 2 तासांचा फरक आहे. 2 तासांचा फरक असला पाहिजे म्हणतो भारताच्या पूर्व रेखावृत्तात आणि भारताच्या पश्चिम रेखावृत्तात. ओके म्हणजे भारताचा पूर्व रेखावृत्त जे आहे 87° पश्चिम पूर्व 97° पश्चिम 25 पूर्वला आणि पश्चिम रेखावृत्त जे आहे पश्चिमेकडचं जे आहे ते 68° 7' पूर्व या रेखावृत्तावर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके म्हणून तो एवढा फरक आहे. म्हणून भारताचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे तो पण बराचसा जास्त आहे. म्हणून भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागातलं 2 तासांचं अंतर असलेलं पाहायला मिळतं. ओके पण प्रत्येक ठिकाणावरून एक वेळ निश्चित करणं हे अवघड असतं, ते शक्य होत नाही. म्हणून देशामध्ये एक कुठेतरी प्रमाण वेळ पाहिजे ज्या वेळेवरून संपूर्ण देशाची वेळ कन्सिडर केल्या जात असते. तर तशीच भारताची IST म्हणजेच इंडियन स्टँडर्ड टाइम असं म्हटलं जातं आणि GMT ला ग्रीनिच मीन टाइम असं म्हटलं जातं. तर भारताची जी इंडियन स्टँडर्ड टाइम आहे म्हणजेच भारतीय प्रमाण वेळ आहे ती या 82° 30' पूर्व रेखावृत्त जे भारताच्या बरोबर मध्य भागातून जातं अलाहाबाद या शहरामधून जाणार आहे त्या रेखावृत्तावर भारताची प्रमाण वेळ ही निश्चित करण्यात आलेली आहे. तिथूनच ती कन्सिडर केल्या जाते. ओके भारताच्या संदेशवहनाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर बराचसा विकास भारताचा झालेला पाहायला मिळतो. अलीकडे आपल्याला पाहायला मिळतं दूरदर्शन असेल किंवा आकाशवाणी असेल मोबाईल असेल इंटरनेट वगैरे असेल टेलिव्हिजन वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा माहिती तंत्रज्ञान संगणक या गोष्टींमध्येही भारताने बराचसा विकास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके भारताच्या संपूर्ण भागामध्ये प्राकृतिक रचनेचा जर विचार करू तर प्राकृतिक रचनेमध्ये भारताच्या बरीचशी असमानता असलेली आपल्याला पाहायला मिळते. भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये बरीचशी असमानता आपल्याला पाहायला मिळते.
बरोबर, पण प्राकृतिक रचनेत असमानता असली तरीही त्याच्यावर भारताने मात करत दूरसंचार सेवेचा किंवा संदेश वहनाचा बराचसा विकास केला पाहिजे. म्हणून दूरसंचार असेल, आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, किंबहुना टेलिव्हिजन वगैरे, मोबाईल वगैरे आहेत, इंटरनेट आहे, संगणक आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, या सगळ्या गोष्टींचा भारतामध्ये बराचसा विकास होत चालला हे आपल्याला पाहायला मिळतंय. ओके, तर जर आपण एक अजून गोष्ट पाहत असू मित्रांनो, तर भारत जो आहे उपग्रह प्रक्षेपणाच्या बाबतीमध्ये बराचसा पुढे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण भारताने आजपर्यंत आपले अनेक कृत्रिम उपग्रह जे आहेत ते भारताचं जे इस्रो आहे, भारताची इस्रो जी संघटना आहे बरोबर, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो, या संस्थेमार्फत भारताच्या अवकाश संशोधनासाठी काम केलं जातं. तर जिने खूप सारे, या संस्थेने खूप सारे उपग्रह, कृत्रिम उपग्रह बनवलेले आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडच्या कालखंडामध्ये सुद्धा आपण पाहतो की बरीचशी प्रक्षेपण भारताने केली आहेत आणि आपले अनेक उपग्रह अवकाशामध्ये होते. भारताने एक जागतिक विश्वविक्रम सुद्धा केलेला आहे मित्रांनो. जवळपास 104 का 108 उपग्रह अवकाशामध्ये सोडण्याचा, एकाच अग्निबाणाच्या सहाय्याने सुद्धा तो अवकाशामध्ये सोडण्याचा विश्वविक्रम भारताने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, तर म्हणून कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीत एक स्वदेशी बनावटीची आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारताने कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये सोडले दिसत आहे. म्हणून ब्राझीलच्या तुलनेमध्ये भारत कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीमध्ये सुद्धा पुढे असलेला किंवा अग्रेसर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. इंटरनेट वापराच्या बाबतीत जर भारताचा विचार केला आपण, तर जगातला सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणारा, स्मार्टफोन विषय पाहणार, जगातला सर्वात जास्त स्मार्टफोन वापरणारा देश म्हणून भारताला गणल्या जाते. ओके, कारण लोकसंख्येचं प्रमाण खूप वाढत आहे मित्रांनो, आणि लोकसंख्येचं प्रमाण वाढत आहे, साहजिकच स्मार्टफोन वाढत जाणार आहे. ओके, आता इकडे जरा विचार करा, म्हणजे दिल्ली येथे दुपारचे 12 वाजले आहेत, ब्राझिलिया येथे किती वाजले असतील? दिल्लीला दुपारचे 12 वाजले. ओके, दिल्लीला दुपारचे 12 वाजले. आता एक साधी गोष्ट आहे, म्हणजेच 82:30 दुपारचे 12 वाजले. इथे किती? दुपारचे 12 वाजले. तर ब्राझिलियाला किती वाजले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, तर आता ब्राझिलिया हे शहर, तुम्हाला हा जो नकाशा याच्यातून कळतं, ब्राझिलिया शहर इथे आहे, -3 तासामध्ये आहे, -3 मध्ये, म्हणजे जागतिक प्रमाण वेळेच्या किती तास पाठीमागे? 3 तास पाठीमागे. ओके, म्हणजे इथून पाठीमागे 3 तास आहे ब्राझील. ओके, म्हणजे 3 तास, आणि इथून पुढे भारत किती तास पुढे आहे? 5 तास 30 मिनिट आहे. म्हणून किती तास वाढले? हे 5 तास 30 मिनिट आणि हे 3 तास, म्हणजे किती तास? 8 तास 30 मिनिट वाढले, म्हणजेच 8.5 तास. ओके, म्हणजे दिल्ली आणि ब्राझील यांच्यामध्ये किती फरक दिसतो? ब्राझिलिया, सॉरी, ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया, यांच्यामध्ये किती वेळेचा किती फरक दिसतो? 8.5 तासांचा फरक असलेला पाहिला. ओके, तुम्हाला एक एक्झाम्पल पण पुढे दिलाय, जरा डोके चालवा असं म्हणते. सौरभ आणि अश्विनी हे दोघे भारतातील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करताय म्हणते. त्यांच्या कंपनीची 2 विभागीय कार्यालय ब्राझीलमधील रिओ दि जनेरिओ व मॅनॉस या ठिकाणी आहेत. आता रिओ दि जनेरिओ हे -3 मध्ये येतं मित्रांनो. रिओ दि जनेरिओ तुम्हाला आता याच्यावर लक्षात येईल, हे इथे येतं, म्हणजे -3 मध्ये, आणि मॅनॉस येतं -4 मध्ये. रिओ दि जनेरिओ कुठे यायला लागला? -3 मध्ये. आणि मॅनॉस कुठे यायला लागलाय? -4 मध्ये. हा, थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करा, किचकट वाटेल तर मी समजावून सांगतो तुम्हाला. मॅनॉस कुठे येतं? -4 मध्ये यायला लागलंय. आणि रिओ दि जनेरिओ कुठे यायला लागलंय? -3 मध्ये यायला लागलंय. ओके, आता पुढे काय म्हणते ते बघा. या दोघांकडे प्रत्येकी एका कार्यालयाशी संपर्कात राहण्याची जबाबदारी आहे. हे दोघं काम कुठे करतात? भारतात करतात असं म्हणतात. ओके, त्यांनी त्यांच्या वेळा या कार्यालयांच्या 10 ते 5 वेळांशी जुळून घेतलेल्या आहेत. भारतातलं 10 ते 5 टाइम. ओके, आता सांगा या दोघांच्या कार्यालयीन वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार काय असते? भारतीय प्रमाण वेळेनुसार त्यांच्या वेळा काय असते? ओके, आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, भारताची प्रमाण वेळ कुठे आहे? 82:30 पूर्व रेखा वृत्तावर आहे. मग ब्राझील जो आहे मित्रांनो, ओके, इकडे मी हे रेखावृत्तांची निश पुढे आणतोय, लक्षात घ्यायचं. भारत इकडे आहे, ब्राझील इकडे आहे. मग वेळेच्या जर हिशोबात पाहिला आपण, तर ब्राझील पुढे आहे की भारत पुढे आहे? भारत पुढे आहे आणि ब्राझील पाठीमागे आहे. ओके, मग आता लक्षात घ्या, भारत आणि भारताची प्रमाण वेळ आणि ग्रीनिच वेळ याच्यात फरक किती आहे? 8.5 तासाचा.
आता इथे काय म्हटले मी रिओ, रिओचा फरक किती आहे मायनस तीन तासाचा फरक आहे, म्हणजे साढ़े पांच आणि तीन किती फरक आहे साढ़े आठ तासांचा। ओके आता रिओ मध्ये मग बॅनॉस आणि भारतात कितीचा असेल, इथे मायनस चार आहे म्हणजे किती तासांचा व्हायला आहे साढ़े नौ तासांचा फरक व्हायला आहे। ओके मग आता पुढे आपल्याला सांगायचं दहा ते पांच टाइमिंग आहे भारतातले, दहा ते पांच टाइमिंगला समजा सेट करून घेतलेला आहे। ओके मग भारतात जर दहा वाजले तर तिकडे किती वाजले असते, ओके किंबहुना तिकडे जर दहा वाजले असतील, दहा ते पांच जर टाइमिंग तिकडचा असेल तर भारतात कोणता झाला असेल। ओके प्रश्न थोडासा त्यांचं पण कॉम्प्लिकेटेड सांगितलं आपण, त्यांनी सांगितलंय की त्यांनी त्यांच्या वेळा, आता सौरभ आणि अश्विनी दोघे भारतातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात, भारतात काम करतात असं म्हणलंय, मग भारतातली टाइमिंग आहे दहा ते पांच। ओके दहा ते पांच ही टाइमिंग कुठल्या आहे भारतातली आहे। मग आता लक्षात घ्या, जर विचार केला तर ब्राझील, मग यावेळेस ब्राझील कुठे असेल, ब्राझीलची टाइमिंग काय चालू असेल। ओके आता लक्षात घ्या, जर आपण इथंचा विचार केला रिओचा, रिओचा विचार करत आधी, आता भारतात दहा वाजले तर आता साढ़े आठ तासाने पाठीमागे जायचं, साढ़े आठ तासाने पाठीमागे जायचं, सरळ सोपा आहे, दहातून साढ़े आठ मायनस करा किती उरतील दीड उरतील, बरोबर म्हणजे सकाळी दीड वाजता भारतात दहा, म्हणजे रिओ मध्ये किती सकाळचे दीड आहे म्हणजे रात्रीचेच दीड वाजते। ओके आणि आता लक्षात घ्या पाच, ओके आता सरळ सोपा इथून पुढे किती सहा तास पुढे सरकत आपण दीड पासून सहा तास पुढे सरकत, अडीच साडेतीन साडेचार साडेपाच साडेसहा आणि साडेसात, ओके साडेसात म्हणजे दीड ते साडेसात टायमिंग असेल कुठली रिओची, बरोबर का रिओची टायमिंग असेल दीड ते साडेसात आणि भारतातली म्हणजे भारतातली दहा ते पाच आहे। ओके आता लक्षात घ्या ना, तुम्हाला लक्षात आलं नसेल तर इथून इथपर्यंत आठ तास साडे आठ तास भारतात का। ओके आता साडेसात आठ आले बरोबर, अर्धा तास कटला, साढ़े आठ तास म्हणला, साढ़े आठ म्हणला अर्धा तास कटून गेला, हे बघा साढ़े आठ तास याच्यातला अर्धा तास कटला। ओके आठ वर आले तुम्ही, आता इकडे तिथून चार आहे, तिथून चार आहे साढ़े आठ पॉइंट साढ़े आठ टाइमिंग आठ पॉइंट साढ़े आठ। ओके अडीच साढ़े तीन साढ़े चार साढ़े पांच साढ़े सहा साढ़े सात साढ़े आठ साढ़े नौ, अडीच साढ़े तीन साढ़े चार साढ़े पांच साढ़े सहा साढ़े सात साढ़े आठ साढ़े आठ पर्यंत। ओके इजी सोप काय आहे सगळ्यात महत्त्वाचं की भारतातली टाइमिंग किती आहे दहा ते पांच आहे, तिथून पाठीमागे आपल्याला किती जायचं आहे तर साढ़े आठ तास पाठीमागे जायचं आहे, कशाच्या बाबतीमध्ये रिओच्या बाबतीमध्ये। ओके आता मॅनॉसच्या बाबतीत किती तास पाठीमागे जावं लागेल साढ़े नऊ तास पाठीमागे जावं लागेल। ओके मग भारतात दहा म्हणजे साढ़े नौ तास आता पाठीमागे सरकायचं, साढ़े नौ तास कुठे सरकायचं आता पाठीमागे सरकायचं, हे कॅल्क्युलेशन आपलं काहीतरी चुकत असेल इकडे, हे काहीतरी चुकत असेल हरकुळ्या इकडे इकडे पाहूयात आपण मॅनॉसच, मॅनॉसच्या बाबतीत साढ़े नौ तासाने आपल्याला पाठीमागे जायचं, मग भारतात किती वाजलेले आहेत दहा वाजले, मग आता साढ़े नौ तास पाठीमागे जायचं। ओके मग आता नऊ आहे आठ आहे सात आहे सहा आहे पांच आहे चार आहे तीन आहे दोन आहे एक आहे साढ़े बारा। ओके इथे साढ़े बारा असतील मित्रांनो बारा तीस। ओके आता जर साढ़े बारा पासून जर तुम्ही साढ़े नौ तास मोजले, आता साढ़े नौ पुढचा काय करा तुम्ही सोप कैलक्युलेशन मी या मौखिक स्वरूपात भौगोलिक स्वरूपात तुम्हाला सांगतोय, अर्धा तास हा पुढे टाकला इथे एक वाजले असं समजूया, तर ओके साढ़े बारा एक वाजले आता नऊ तास पुढे सरकलो, एक पासून जर नऊ तास पुढे सरकताय ओके दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ आणि दहा बरोबर साढ़े साढ़े बारा, भारतात दहा वाजले की मॅनॉसला किती वाजतील साढ़े बारा आणि रिओला वाजतील दीड, बरोबर आहे एक पॉइंट पांच म्हणजे दीड म्हणजे एक तीस असं म्हणूयात। ओके दीड वाजले आता इथून पुढे काय करा, इथून पुढे सोपं आठ तास दहा ते पांच टायमिंग आहे म्हणजे किती टाइम आहे सात तास पुढे सरकायचे, आपला भारतातला टायमिंग काय त्यांचा ऑफिसचा अश्विनीचा आणि सौरभचा दहा ते पांच टायमिंग आहे, मग किती तास वाढले तर हे सात तास वाढले, आता साडे बारा पासून सात तास पुढे मोजा। ओके सरळ सरळ
साढ़े दीड आहे, अडीच आहे, साडेतीन आहे, साडेचार आहे, साडेपाच आहे, साडेसहा आहे आणि साडेसात आहे. इकडे व्हायला साडेसात. ओके, आणि सरळ सरळ इथेच्या बाबतीत किती आहे? दीड पासून साडेआठ पर्यंत. ओके, म्हणजे लक्षात घ्या, आता कळलं तुम्हाला की भारतात जो 10 ते 5 टायमिंग आहे तो रिओला किती असेल? दीड ते साडेआठ असेल. आणि मॅनॉसला किती असेल? साडेबारा ते साडेसात असेल. ओके, एवढा फरक आपला असला पाहिजे, कारण रिओ आपल्यापेक्षा 8.5 तासाने पाठीमागे आहे आणि मॅनॉस आपल्यापेक्षा 9.5 तासांनी पाठीमागे आहे. क्लियर आहे? तर अशा प्रकारे तुम्हाला एक डोके चालवायचं जे दिलेलं आहे त्याच्याविषयी सांगता येईल. आणि अवकाश एजन्सी तर इस्रोच्या बाबतीत तर मी तुम्हाला भारताच्या बोललोय, तशाच प्रकारची ब्राझीलची सुद्धा आहे, ब्राझिलियन अवकाश एजन्सी. ही ब्राझिलियन अवकाश एजन्सीच्या माध्यमातून आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाचा नवीन नवीन संकल्पना पुढे आणल्या जातात आणि कृत्रिम उपग्रह तयार करण्याच्या तयारीमध्ये ब्राझील असलेला पाहायला मिळतो आपल्याला. बरोबर, अवकाश संशोधनाच्या बाबतीमध्ये जर ब्राझीलचा विचार केला तर ब्राझील पूर्वी संयुक्त संस्थानावर किंबहुना अमेरिकेवर डिपेंड असलेला दिसत होता आपल्याला. अलीकडे मात्र आपल्याला चीन, भारत, रशिया आणि युक्रेन या राष्ट्रांकडून ब्राझीलला मदत मिळत आहे अवकाश संशोधनाच्या बाबतीत. आता पहा बरे, जमते का मध्ये दिलंय देशात किती प्रमाण वेळा असं असाव्यात हे तुम्ही कशाच्या आधारे ठरवाल? तर सरळ सरळ आहे, देशामध्ये किती प्रमाण वेळा असाव्यात हे आपण त्या देशाचा विस्तार किती रेखावृत्तांवर आहे किंबहुना त्याचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे याच्या आधारावर ठरवेल. जर उगाच 2 तासापेक्षा जास्त डिस्टन्स असेल तर तिथे जास्त ठरवाव्या लागतील आपल्याला, आणि 2 पेक्षा कमी असेल तर मात्र 1 ठरवली तरीही चालेल. जसं कॅनडा, रशिया सारख्या देशांमध्ये 4 प्रमाण वेळा ठरवल्या जात असतात, कारण त्याचा रेखावृत्तीय विस्तार जास्त, म्हणून प्रमाण वेळ जी असते ती रेखावृत्तीय विस्तारावर ठरवल्या जात असते. ओके, अशा प्रकारे दोन्ही देशांच्या संदेशवनाच्या बाबतीमध्ये सांगता येईल. जर याच्या बाबतीत काही समजत नसेल मित्रांनो अजूनही त्या वेळेच्या बाबतीमध्ये, तर तुम्ही निश्चित कॉल करू शकता, विचारू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, तर या चॅप्टरच्या चांगल्या प्रकारच्या नोट्स तुम्ही काढून घ्यायला हव्यात, चांगल्या प्रकारे त्याला समजून घ्यायला हवंय. ओके, अडचणी असल्या तर कॉल करून तुम्ही विचारायला हव्या. एकंदरीत जो 10वीचा भूगोलाचा सिलॅबस आहे मित्रांनो, तो ब्राझील आणि भारत या 2 देशांचा तुलनात्मक सिलॅबस आपल्याला देण्यात आलेला आहे. ओके, ज्याच्याविषयी आपण अनेक लेक्चर्स पाहिली आहेत, जवळपास संपूर्ण चॅप्टर आपण पाहिली आहे, तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. ओके, तर तुम्ही त्या सगळ्यांचं व्यवस्थित अवलोकन करावं, नोट्स काढाव्यात, चांगल्या प्रकारचं आकलन करून घ्यायला हवं, ग्राफ असतील, नकाशे असतील यांच्यावर जास्तीत जास्त फोकस करायला हवं, उपयोजनात्मक पेपर आहे ते लक्षात घ्यायला हवं आणि येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेला चांगल्या प्रकारचं सामोरं जायला हवं. तर येणाऱ्या बोर्डाच्या एक्झामला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.